छत्रपति शिवाजी महाराज की जय। इस स्वागत के लिए 9:45 रात के इस स्वागत के लिए आप सबको दिल से बहुत बहुत धन्यवाद। इस यात्रा का लक्ष्य हिंदुस्तान को जोड़ने का है, और जो आज हिंदुस्तान में नफरत, क्रोध और हिंसा फैलाई जा रही है, उसके खिलाफ आवाज उठाने का है। और मुझे बहुत खुशी हो रही है कि आज मैं यहाँ छत्रपति शिवाजी महाराज के सामने यहाँ खड़े होके ये शुरुआत कर पा रहा हूँ। ये आपका इतिहास है, आपकी हिस्ट्री है और एक बहुत जरूरी चिन्ह है। शिवाजी महाराज 400 साल पहले जाति भेद व्यवस्था का उच्चाटन कर रहे थे। उन्होंने अपने मतलब गांव के बाहर की जो जातियां थी, जो उनको प्रवेश भी नहीं था, उनको साथ में लेकर सम्मान कर दिया। डेमोक्रेसीचं पहिलं मॉडेल या देशाला जर कुणी दिलं असेल मध्ययुग म्हणजे, तर ते शिवाजी महाराजांनी दिलं। बलात्कार सर्वथैव न करावा, बायकी ही झाडे प्रजेने बहुतकाळ जतन करून वाढविली, ती तोडल्यावर त्यांच्या दुःखास पारावरतो काही सांगणारा कोण? जनतेचा विचार करणारा एक राजा। आपल्याकडे काय झालं? आज जो हम अपने आप को हिंदू कह रहे हैं, वो छत्रपति शिवाजी महाराज की देन है। अरे काशी की कला जाती मथुरा मंदिर भगी, अगर मेरा शिवा ना होता तो हर हिंदू की सुन्नत होती। हा आहे माझ्या देशाचा आयडेंटिटी क्रायसिस। कोणता वारसा खोटा आणि कोणता खरा यामधला टोकाचा सांस्कृतिक संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर आलेला आहे। भारत जोडो यात्रेची महाराष्ट्रातली सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून झाली। सांस्कृतिक संघर्षातला आपला वारसा कोणता याचा शोध आता सुरू झाला। इन्कलाब भारत माता की जय। सगळे जरा इतना भारत हम जोडणे का कोशिश कर रहे तो कामयाब तो हम होके रहेंगे, है कि नहीं? हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब। आम्ही जवळजवळ 11.5-12 किलोमीटर चाललो त्या पुतळ्यापासून गुरुद्वारा। गुरु नानक साहेबांची जयंती आहे, राहुलजी आता आत गेलेले आहेत, ते प्रार्थनेला बसतील त्यांच्याबरोबर आणि काही काळ त्यांच्याबरोबर घालवतील।
चुनाव तो कोई जीत रहा है, इसे हम नहीं डिनाई कर रहे हैं। प्रधानमंत्री दो बार प्रधानमंत्री बने हैं, लेकिन उन सवालों का क्या, उन वादों का क्या जो वादे होल करके वो प्रधानमंत्री बने थे। सगळ्या गोर गरिबांसाठी या सगळ्याला दाखवायसाठी एक आलेली आहे यात्रा। म्हणजे आता पत्रबी कोणते मंत्री आलेले नाहीत, आता पत्रबी म्हणजे हे मंत्री साऱ्याला भेट देण्यासाठी आलेले आहेत गोर गरिबाला। जिंदगी में पहली बार देखने मिला ऐसा हमको, हम जैसे पैदा हुआ तब से अभी तक। हाँ जाने की बहुत इच्छा हो रही है। इच्छा तो हमारी है उनसे बात करने की थोड़ी सी, पता नहीं नहीं होगी हमारी इच्छा। गोर गरिबाच्या दारापर्यंत येणं म्हणजे राजाचं जसं कर्तव्य असते, हे कर्तव्य राहुल गांधींनी आज पुरा केलं असं मला वाटते। परंतु शिवाजी महाराजांचं कार्य वाटते, हे कार्य पाहिल्याच्या नंतर शिवाजी राजांची आठवण येते थोडी। यात्रा निघाली, परंतु शेतकऱ्याची काय हाल आहे, काय जाणभूती, काय सहानुभूती, काय आहे महाराष्ट्राच्या शेतीभूमीला काय काय लागते आणि काय काय नाही, हे डेव्हलपमेंट बघायला पाहिजे सर। राहुल गांधींनी म्हणा, सोनिया गांधी म्हणा, अशोकराव चव्हाण सर म्हणा, कोणी हो, त्या अर्थाने म्हटलं तर आंदोलन वगैरे काही नाही, पदयात्रा आहे। जे इश्यू आपोआप येतात वर ते महत्त्वाचे, ज्या पद्धतीने हे सरकार काम करत आहे एक निराशजनक वातावरण निर्माण झालं सगळीकडे। एवढी आश्वासन कुठलंही आश्वासन पूर्ण केलं नाही, लोक सामान्य माणसापर्यंत काही मिळालं नाही। आता मोदी सर 10 रुपये देतात शेतकऱ्याला, कितीतरी काहीतरी काढून घेतात शेतकऱ्या, काय घ्यायची परिस्थिती काय आहे सर, लाकडाची म्हणा, शिक्षणाची म्हणा सर,
कोणती कोणती सर? आमचे विद्यार्थी एम फिल सेट नेट पी ई डी व्हायलेत, त्यांना रोजगार नाही. गेल्या पाच वर्षापासून भरती बंद झालेली. 7 वर्षामध्ये अतिशय बेकारी वाढलेली. करोनाच्या अगोदर पासून सुद्धा बेकारी आहे. प्रत्येकाच्या घरोघर लेकरच्या त्यांचं वय वाढलेलं आहे. वय वाढलं, वय काही लेकरायचं वय संपून गेलेलं आहे. लोकांच्या मनामध्ये आताच्या परिस्थितीबद्दल थोडी निराशा आहे, राग आहे, पण त्याला स्पेस मिळत नव्हती, त्याला जागा मिळत नव्हती. या निमित्ताने ती जागा मिळाली, या निमित्ताने तो ती संधी मिळाली. आपलं काय राग व्यक्त करायचं असेल त्याची. मोदीनं तर दुनियाची महागाई करून टाकून दिलं. 20 रुपये पाव भाजी येतो, भाजी 20 रुपये, 25 रुपये पाव, गॅस 1200 रुपये, गॅस 1200 रुपये, तेल 170, तेलाचे हो तर घ्यायचे, पेट्रोलची समजा, कपड्याचे समजा, जीएसटी लागलेली हार चप्पल घ्यायला गेलं तर मी चप्पलला काय हार, माझ्या पोडात तिडतिडी होऊन बोलायला लागलो सर. आता मी तर सकाळी काय म्हणले, माझ्यानंतर काय बाई, मी कुठं जाऊन मरू, माझ्यानंतर संसार करणं होत नाही म्हणले मी तर. माझ्या नवऱ्याला तर असं मजुरी करून मुलांना शिकवायचं, कुठेतरी आपला मुलगा लागल नंतर आपलं चांगलं होईल. आणि मुलाला लागायच्या वेळेला भरती पण नाही. आणि सर, मुलांचे वय संपत आले, मुलं व्यसनामध्ये चालले, व्यसनाधीन मुलं झाले, व्यसनाधीन ग्रामीण भागामध्ये मुलं शेतामध्ये पाहते, शेत आता खूप कमी झालेलं आहे. आता पिढ्यानं पिढ्या वाढत गेलेली आहे, त्याच्यामुळं 5 एकरची शेती आता फक्त एका मुलाला 1/2 एकर मिळत गेली, मिळती आता. आणि त्या शेताचं तर आताची सध्याची स्थिती पाहताय. आणि जे मुलं शिक्षण झालंय आणि नोकरी मिळत नाही असे व्यसनाच्या अधीन झालेले आहेत. प्रत्येक गावामध्ये आता कमीत कमी 12-13 वर्षाचा मुलगा सुद्धा व्यसनाधीन होऊन बसतो. तुम्ही इथं बघा किती युवक तुम्हाला दिसतील. या यात्रेमध्ये सुद्धा सगळ्यात जास्त कोण दिसतील तर युवक दिसतील. सगळ्या पार्टीमध्ये कोण दिसतील तर युवक दिसतील. पण युवकांच्या हातामध्ये ना तर सत्ता आहे आणि ना तर युवक त्या ठिकाणी या सत्तेवर किंवा अर्थकारणावर किंवा देशाच्या इकॉनॉमिकवर बोलायला युवक तयारच नाही. युवक काय बोलतो, जातीयता, धर्म, धर्म खतरे में है. धर्म खतरे में राहूच शकतो कसा? युवा बेकारीसाठीच लय लोक परेशान आहेत. जास्त बोलत नोकरी नाही, काहीच नाही, 10 वर्ष झालं. सर्वच शेतकऱ्याला काय वीज कोणतंही सरकार साहेब, लोडशेडिंग 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 मध्ये काय बदल व्हायला तयार नाही. 8 घंटे 7 घंटे लोडशेडिंग, 24 घंटे कारखान्याला लाईट आहे, शेतकऱ्याला 8 घंटे कशामुळं? आता 2000 रुपये त्यांनी शेतकऱ्याला द्यायला, पण त्याच्यात काय व्हायलंय, ह्या जसं ह्या सरकार आल्यापासून 1500 रुपयाच्या क्विंटलच्या पुढं ज्वारीचा भाव गेलाच नाही, कसलाच गेलाय. 1500च्या पुढं गव्हाचा भाव गेलाच नाही. आज 1500 रुपयाला जर एक पोत आपण पकडलं तर त्याच्या मागचा खर्च, मजुरी, रोजगार, ह्याचं आपण गणित कधी काढलंय का? आम्हाला कुठलंच काही नाही, आम्हाला कोणतं घर नाही, दार नाही राहायला, कोणती जाग्याचं काही नाही. आम्ही असं करून खडे खाऊन आम्ही पोट भरून आमचे लेकर थोडं शिकवाल्या, त्याचं सुद्धा निविजन नाही. आज माझ्या लेकरानं ENM चा कोर्स करून 3-3 वर्ष झालं घरी लोळ आले तर
आम्ही त्याचे लग्न सुद्धा केले नाही. मग याला आम्हाला कोणाची तरी काय तरी थोडं सरकारची मदत पाहिजे की नाही. चले 6 बजे से चल रहे हैं, 7-8 घंटे चले हैं, 24-25 किलोमीटर चले हैं और हमारे साथ आप सब चले. धूप में गर्मी में आपने अपनी शक्ति अपना प्यार इस यात्रा को दिया. इसके लिए मैं दिल से आप सबका धन्यवाद करना चाहता हूं. ह्या वातावरणामध्ये मी मोदी विरोधात प्रचंड कार्टून्स करतो. प्रचंड म्हणजे काही इन्सिडेंट झाला ना की मी त्यांच्या विरोधात कार्टून करतो. पण असं नाही की मग कार्टून आपण फक्त त्याच पार्टीच्या विरोधात केलं पाहिजे का. पण काय झालं की ह्या वर्षभर म्हणजे 2014 पासून सतत तेच काढायला मिळत आहे, वेगळा विषयच मिळत नाही. म्हणजे राहुल गांधीच्या विरोधातही मी कार्टून्स काढले आहेत पण शेवटी सरकार आता कुणाचं चालतं. इन 2014 आय थिंक आय यूज टू पोस्ट स्टफ अबाउट नरेंद्र मोदी that he should be the next prime minister, we're tired of this previous government. And I did that because I saw what he did in Gujarat. But at that time, I hadn't been to Gujarat. When I actually went to Gujarat, I saw only like 25% of the Gujarat was developed, what was shown in the media. 2014 pasun mhanje mi je anubhav ghetiye mitra maitrin madhe natevaikan madhe apan sattevar asnarya pakshala prashna vicharna किंवा सत्तेवर असणाऱ्या पक्षावर टीका करणं लोकशाहीत अपेक्षित आहे. आणि जर तुम्ही सत्तेवर असणाऱ्या म्हणजे पक्षाविरोधात बोलत असला तर तुम्हाला म्हणजे एकटेपणा यापूर्वी कधी जाणवत नव्हता. आय एम अ प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेट, आय हॅव माय ओन बिझनेस, आय कम हिअर, आय डोंट हॅव एनी कनेक्शन्स विथ काँग्रेस, आय एम नॉट अ ऑफिस बेअरर. You might be knowing there are no proper conditions over here to stay also. For me, leaving that and coming here and walking 20 kilometers a day is too much. But I felt like doing it, so I came. And there are a lot of people who want to do this. A lot of people who want to do this. जी आपल्या देशातली अशी जी एक कुंठित अवस्था म्हण किंवा असं की आता काही चांगलं घडणार नाही बुवा, तर ते जे एक निराशाचं वातावरण होतं त्याला कुठंतरी राहुल गांधीच्या पदयात्रेनं आशा निर्माण केलेली. Thank you.
प्रवेश करणार आहे राहुल गांधी वाले म्हणून. आज एजंट पहिले भेटले राहुल गांधीला भेटले. आज जागा लेदु ఇక్కడ ఉండడానికి రైనే కే జగ నీ బీస్ సార్ సమితే రహనే కే జగ నీర్ కొయి పానీ కా వ్యవస్థ నీ లైట్ కా వ్యవస్థ నీ. ఆకు క్యా లగతా ఇస్కా జిమ్మేవార్ ఆప్ హీ హో యా సర్కార్ జిమ్మేవార్ హై? సర్కార్ హై సర్కార్ సర్కార్ క్యా కర్నా చాహియే ఆప్కే లియే ఐసా లగతా హై? సర్కార్ రహనే కే జగ దేనా చాహియే నహీ తో బచ్చో కో పఢానే కో స్కూల్ పఢానే చాహియే గవర్నమెంట్ స్కూల్ హోనా చాహియే. గవర్నమెంట్ స్కూల్ నహీ హై? గవర్నమెంట్ స్కూల్ హై కొయి లేనే నహీ సార్ హమార్ కో కొయి దేఖే బగైర్ కొయి నహీ జాతా నా సార్ ऐसा मतलब देखते नहीं कोई कोई पहचानते नहीं ना. जात मालूम है आपको? जात मालूम है. जात कौन सा आता है तुम्हारा? चिंदौल बोल के आते हैं. चिंदौल आता है तो हिंदू धर्म होगा? हाँ हिंदू धर्म है. तो उसके पास कागज वगैरह कुछ है आपके पास? नहीं सर. एसटी मध्ये येते म्हणले असं पण आमचं काही काही कास्ट नाही काही नाही सर. आमचं कोणी भी नाही दिस कास्ट नाही. आमचं पत नामनिशानच नाही ना सर. हाय आम्ही पोत्राच पण आमचं आमचं नामनिशान काहीच नाही. कुठं राहते का राहते आम्हाला का माहित? आमचं नांदेडचे जे आमदार आहेत ते माहित नाही आम्हाला. तर मोदी का कसं माहित होईल आम्हाला? राहुल कसं काय माहिती? मग आले ना आमच्या घरापासमोरच आले ते झोपड्यासमोरच. तुम्ही राहुल गांधींना भेटले तेव्हा ते काय म्हणाले? राहुल गांधी म्हणले तुमको तुम्हाला कोई शेती वगैरे आहे का? आम्ही म्हणलं साहेब आम्हाला शेती नाही. आता तुमचे एवढे लोक सुशिक्षित असतायत 10वी 12वी शिकून आतापर्यंत नोकरी कस का नाही? तर आम्हाला कुठल्या सरकारने मंडळावरलं कर्ज दिलं नाही, कुठल्या आम्हाला जागा उपलब्ध नोकरी करून दिली नाही. आम्हाला लेकरं आमच्या आज नाही ना म्हणतो 200-400 लोक आहेत, लेकरं आहेत लहान लहान. आम्हाला स्वतःचे आश्रमशाळा नाही. मीला भटकणं भटकणं शिक्षण होत नाही, त्यांची सोय नाही होत. आमच्या इकडून जेवढं म्हणजे भटकणं होते तेवढं घरात चूल काही हे चालत नाही. आमच्या घरात आमचं कोणत्याही गोष्टी म्हणजे एकदम खालतच आहे. आमची कोणती गोष्टीची सोय बी नाही आहे. घरं नाही आहे, धार नाही आहे. आणि असंच हिंडणं 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 म्हणजे कुठपर्यंत हिंडायचं? आम्ही आम्हाला तर काही ना काही सवलत पाहिजे. आम्ही जिंगाबोई होईदू या समाजमध्ये आपण लई खालती आहोत. सगळ्याच्या मागंच आहोत. सगळे लोक पुढे चाललेत, सगळे लोक पुढे चालले आहेत. आम्ही काय केलेलं आहे असं? आम्ही मागं काहून आहे? आम्ही इतके बाया मेहनत करूनही आमची पोटं नाही भरत. आम्ही काय करायचं असं? आम्ही जगाव कसं आहे देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये? आम्हाला ही लेमोची चिंता पडलेली आहे. आमची दखल घ्यावे आणि आमचे गुरुचं लेकर मार्गाला लावावे. आम्हाला आश्रमशाळा उपलब्ध करून द्यावे आणि मंडळामधून आम्हाला कर्ज द्यावे. म्हणून आम्हाला कुठं ना कुठं या आम्हाला आधार मिळव. म्हणून राहुल गांधीजी च्या यात्रेमध्ये आम्ही सामील आहे. आमच्या लोकांचं ठिकाणच नाही आहे. यांचं काय फक्त आम्हाला एवढं माहित आहे सकाळून जायचं, दिवसभर मजुरी करायचं, संध्याकाळी यायचं, जेवायचं, झोपायचं, एवढंच आहे. त्याच्यानंतर काही नाही. फक्त इलेक्शन आले की मग आमच्या घरी कोणी इलेक्शन दिलं आम्हाला काय समजत? आम्ही जातो व्होटिंग द्यायचं, कोणाला द्यायचं सांगा ते म्हणजे त्यांच्यावर देऊन टाकतो. राहुलही तसाच असेल ना? उम्मीद आहे राहुल सर म्हणजे उम्मीद आहे राहुल सरांच्या सोबत की ते आमचं बरं काही करतील. नाही पहिले कसं आम्हाला वाटते की गांधी सोनिया गांधी त्यांनी जे केलेलं आहे त्यांनी जे केलं लेडीजसाठी ते अशा यांच्यासोबत बी आम्हाला अपेक्षा होती की हे बी आम्हाला करणार. ते सोनिया गांधी राजीव गांधीने जे केलेलं होतं ना पहिले आमच्या महिलांसाठी, आमच्या लहान जातीच्या गुरुसाठी, आमच्या समाजासाठी हे करणार. पंचपाकरा जाऊ दे मला या भटक्या समाजाला बघायला. पंचपाकरा जाऊ दे मला भटक्या समाजाला बघायला. पंचपाकरा जाऊ दे मला भटक्या समाजाला बघायला. पंचपाकरा जाऊ दे मला भटक्या समाजाला बघायला. पिढी न पिढी यार ती चाली आधार नाही जीवनाला. पिढी न पिढी यार ती चाली आधार नाही जीवनाला.
मर्द गेली आधार नाही जुनाला पीढ़ी न पीढ़ी अर्द गेली आधार नाही जुनाला पंच पाचरा जाऊ मला भटक्या समाजाला बघायला पंच पाचरा जाऊ मला भटक्या समाजाला बघायला राहण्यासाठी घर नाही शेती नाही सांगाला राहण्यासाठी घर नाही शेती नाही सांगाला मुला बाळाला शिक्षण असून जिंदगी चाली वायाला मुला बाळाला शिक्षण असून जिंदगी चाली वायाला मला राहुल गांधीला भेटाला जी लोक ज्यांनी देशासाठी बलिदान दिलं ज्यांचं देशासाठी त्याग आहे आणि एक काम आहे त्याच्यासाठीही तुम्हाला आम्ही लोक दिसतात आणि सगळ्यात महत्त्वाचं सकाळ राजूजी गांधी असतील इंदिरा गांधी असतील त्यांचं बलिदान काय आज ही सोन्याच्या ताटात चमच्यानं घेऊन जीवू शकतात ना पण हे कुणासाठी चालू आहे तुमच्या आमच्यासाठी चालू आहे ही समजा नाही दिसल्यावर तुम्ही आम्ही दिसणार बी नाहू ना तुला माहिती आहे राहुल गांधी कोण आहे खूप त्याग केलेला आहे देशासाठी गांधी परिवारानं तसंच यांचं मी आता हे गांधी परिवारामधले आहेत त्यांच्याकडून आता अपेक्षा जसं इंदिरा गांधीनं गोरगरिबांसाठी खूप कार्य केलेलं आहे तसंच यांनी करतील अशी अपेक्षा आहे जनतेला शंकर चव्हाणानं काढलंय तळ त्यामध्ये इंदिरा गांधी खेळ पाच पैशाची बंदी त्यामध्ये इंदिरा गांधी खेळी शंकर चव्हाणानं काढलंय तळ त्यामध्ये राजू गांधी खेळ चौकड पाणी दिलं केलं आलं ना का नेहरू आमच्या नाही म्हणून जनता त्यांच्या पाठी बघा आता समजा राहुल गांधी गेलं इंदिरा सरकार गेलं काय गरिबाची होईल हाल आता भेट केव्हा होणार ग ये म्हणजे इंदिरा आई गेले इंदिरा सरकार गेले भारताला दुखलंय झाले नाव माहित नाही आमदार कोण आहेत विचारलं आमच्याकडे व्हिडिओ आहे आमदार माहित नाहीत पण एवढं मला कळलंय की इंदिरेचा नातू चालतो भेट केव्हा होणार ग ये म्हणजे इंदिरा आई मग आता भेट दिली पाहिजे आई ना आता परत आमच्या देशात आई परत आली आम्हाला भेट दिली पाहिजे
असं मायनं काय केलं, अन्नदान दिलं, मायनं पुनर्वसन केलं. मायच्या काळामध्ये शाळा काढली मायनं, माहिती तर शाळा काढली, थोडी मदत केली आम्हाला बी. बरी आता इथून बी पुढे असे शिकणाऱ्या लोकांना मदत करावं मायनं, आमची हेच इच्छा आहे गांधीला सांगायची. फार लई दिवस झाला आम्ही असं बसलो ना, असा आम्ही मायला भेटायसाठीच बसलो. माय नाही आता मायचा नातू आहे, मायच्या नात्याला सांगायचं आता. हेलीकॉप्टर से कन्याकुमारी चले जाते, उधर एक भाषण कर लेते, जैसे प्रधानमंत्री जी करते हैं, और फिर सीधा वहां से जाके कन्याकुमारी हवाई जहाज में जाके श्रीनगर जाके वहां पे झंडा फहरा के कह देते भारत जोड़ो. उससे फायदा नहीं होता. हमें जरूरत क्यों पड़ी जब हम लोकसभा में, राज्यसभा में जनता की आवाज उठाने की कोशिश करते हैं, चाहे वो तीन काले कानूनों के खिलाफ, चाहे वो नोटबंदी के खिलाफ, जीएसटी के खिलाफ, किसानों के लिए लोकसभा में हमारा माइक ऑफ कर दिया जाता है. कैसे मैं दिखाना चाहता हूं, देखो कांग्रेस पार्टी का माइक ही ऑफ ही नहीं होता. आप बात समझ गए, तो लोकसभा में माइक ऑफ हो जाता है. लंबे भाषण करो, तो वो रास्ता बंद. फिर मैंने कहा, शुरुआत में मैंने कहा, भाइयों और बहनों, कांग्रेस के प्यारे कार्यकर्ताओं और प्रेस के हमारे मित्रों, अब ये है हमारे मित्र मगर मदद नहीं कर पा रहे. ये देखो ये हंस रहे, इनके पीछे लगाम लगा रखी है, वो कंट्रोल किसी और के हाथ में. ये बोलना भी चाहे, इनको अन्याय दिखे भी, ये बेचारे बोल नहीं पा रहे, तो ये भी रास्ता बंद. तो जनता की आवाज उठाने के लिए सब रास्ते बंद हैं. हमारे पास एक ही रास्ता बचा, जिस सड़क पे जनता चलती है उसी सड़क पे कांग्रेस पार्टी चले, कन्याकुमारी से कश्मीर चले और जनता की आवाज सुने और जनता को अपनी बात बताए. हे निबर छातीला माती तांबडी, शाहू मूर्ती रांगडी, राजा रयतेचा वाली सांगा कशी वळल नजर वाकडी, राजा रयतेचा वाली सांगा कशी वळल नजर वाकडी. झाला आंधळ्याच डोळ, झाला मुक्याचा आवाज, झाला आंधळ्याच डोळ, झाला मुक्याचा आवाज. दीन दुबळ्याचा आधार शाहू महाराज, हे दीन दुबळ्याचा आधार शाहू महाराज. अर माय होऊनी, हे माय होऊनी, माया पांघरी शाहू मूर्ती रांगडी. हे निबर छातीला माती तांबडी, शाहू मूर्ती रांगडी, राजा रयतेचा वाली सांगा कशी वळल नजर वाकडी.
आता काय होती परिस्थिती बघा. अमल गोऱ्या साहिबाचा साहिबाचा इंग्रजाचा त्या पाऱ्याचा हे हुकुम शेंड्या जाणव्याचा जाणव्याचा पेशवाई बामनाचा राजशाही मांडलिक मुलुक उभा संकटात राजशाही मांडलिक मुलुक उभा संकटात रयत अडकी त्यात शेठा भटांच्या कटात ओ रयत हर मुसलमान दाढ़ी वाले को शक की नजर से देखा जाता, हर मुसलमान को आतंकवादी की नजर से देखा जाता. मतलब हालात पूरे देश के सामने हैं. जितना मुस्लिम नौजवान जेल के अंदर है, बेगुनाह लोग जितने जेल के अंदर है, इतना कोई दूसरा समाज का आदमी जेल में नहीं जितना मुस्लिम नौजवान है. कुछ भी बात हो गई, कुछ नहीं भी करा तो मुसलमान के ऊपर, अरे भाई जांच करो सही तरीके से. आप जांच का भी ऐसा कि एजेंसियां भी ऐसे, वो भी हुकूमत के हाथ में है. आणि मी सगळ्यात अस्वस्थ झाले ते बिल्किस बानू प्रकरणाचा जो पुन्हा गुन्हेगारांना सोडण्यात आलं, ही गोष्ट मला स्त्री म्हणून खूप अस्वस्थ करणारी. म्हणजे एका स्त्री गरोदर स्त्रीवर बलात्कार होतो, तिच्या एका मुलीला भिंतीवर आपटून मारलं जातं आणि ते गुन्हे सिद्ध होतात. न्यायालय गुन्हेगारांना शिक्षा करतं, ते न्यायालयात शिक्षा भोगत असतात आणि तुम्ही त्यांना सोडून देता, बलात्कारांना तुम्ही सोडून देता या आणि परत स्वागत करतात, परत आरत्या ओवाळतात. त्या सगळ्या गुन्हेगारांना सोडून दिलं गुजरातमध्ये आणि त्यांना शहीद म्हणून त्यांची मिरवणूक काढली. अरे केवढी मोठी माझ्या हिंदू धर्माची केवढी मोठी शोकांतिका तुम्ही करतात. माझा हिंदू धर्म असा नाहीच आहे. म्हणजे एक तर आपल्या देशातल्या स्त्रिया, किती स्त्रिया पोलिसांपर्यंत जातात, किती स्त्रिया अन्यायाविरुद्ध लढतात आणि इतक्या केसेस दाबल्या जातात. एक स्त्री इतका लढा देती आणि तिला न्याय मिळत नाही आणि परत गुन्हेगारांना सोडलं जातं. मग ह्या देशातल्या लोकशाही स्त्रियांना न्याय मिळणार आहे का? मी आज भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचं मुख्य कारण आहे बिल्किस बानूवरचा अन्याय. मला ती सहनच झालेलं नाही आहे. देखिए आरएसएस बीजेपी का तरीका क्या करते हैं, वो सबसे पहले वो समाज में डर फैलाते हैं और डर को नफरत में बदलते हैं. तो डर कैसे फैलाते हैं? तो सबसे पहले ये लोग हिंदुस्तान के किसान के दिल में डर भरते हैं. कैसे भरते हैं मैं बताता हूं. सबसे पहले किसान को सही दाम नहीं देते. प्रधानमंत्री जी आते थे, कहते थे, यूपीए के समय कहते थे 400 रुपए सिलेंडर के हो गए हैं, शर्म करो. आज रेट क्या है? 1000 रुपए हो गया ना, 1200. आज शर्म की बात क्यों नहीं करते प्रधानमंत्री? और ये जो भाइयों और बहनों, ये जो 400 रुपए सिलेंडर मिलता था और आज जो ये 1200 का हो गया, ये पैसा कहां जा रहा है? ये आपने कभी सोचा ये जो पैसा आपकी रसोई में से छीना जा रहा है, ये जा कहां रहा है? ये सोचा आपने? नहीं सोचा. ये हिंदुस्तान के सबसे बड़े अरबपतियों के जेब में जा रहा है सीधा. ये नाम ले लिए, पूरा हिंदुस्तान जानता है. मैंने पार्लियामेंट में भाषण दिया था, हम दो हमारे दो सरकार में है, और दो बाहर है, चार लोग हैं. ये देखो इन्होंने बोला दो सरकार में दो बाजार में. मी प्रत्येक सभाचा उपसभा त्यांची पाहतो, तर ते कुठेही असेल ना, माझा एखादं मोठा भाऊ मला सांगतो किंवा छोटा भाऊ मला सांगतो, तशा पद्धतीने येतात. काय झालं तर बाबा त्यांनी अचानक रात्रीच्या वेळेस नोटाबंदी केल्या, एकतर्फी घोषणा केल्यानंतर जे छोटे उद्योगधंदे होते त्या छोट्या उद्योगधंदे कोलॅप्स झाले. नोटबंदी और जीएसटी भाई और बहनों, ये पॉलिसी नहीं है, ये हथियार है. ये छोटे दुकानदार स्मॉल और मीडियम बिजनेस वालों को मारने के हथियार है. ये तो जीएसटीमुळे सगळ्या गाड्यांचा खप ठप्प झालेला आहे. जिथे 70-80 गाड्या जायच्या दिवाळीच्या दिवशी,
तिथे आता 20-25-30 पर्यंत येते. कामच नाही तर सगळे बसून राहत येते. कमी झाला शिव महागाई असल्यावर कोण घेणार गाड्या झालं हे झालं. क्यों डर पैदा करना है? क्यों नफरत चाहिए? देश को बांटना है, देश में हिंसा फैलानी है और जनता का ध्यान असली मुद्दों पर नहीं आने देना है. माई कॉलेज फ्रेंड्स प्लेस वेयर आई वर्क ऑल ऑफ देम आर हैविंग लाइक 2-2 degrees and all, and they believe that they need a leader who supports their caste or religion, and they don't need a leader who will give them better infrastructure. चार पांच मुद्दे, पांच मुद्दों पे चिंतन करना आपको. एक जम्मू कश्मीर, दो 370, तीन राम मंदिर, राइट, चार यूसीसी. ओके, ये मुद्दे ज्वलंत मुद्दे थे. यदि सदन में कोई छेड़ इसका नाम भी लेता था तो सैकड़ों करोड़ की प्रॉपर्टी फूंक देते थे लोग. मुद्दे सलट गए, माचिस की तिलिया भी नहीं जली. ये जो टेलीविजन कैमरा है, आपके जेब में मोबाइल फोन है, ये शर्ट जो पहने हो, कहां से आता है ये? फोन को घुमाओ, उसके पीछे पड़ो. कहां से आता है? चाइना से आता है. फायदा किसको होता है? When we got independent, the approach during Nehru time was that we should internally develop our capabilities for productions. But the initial, we could not do that. The necessary condition that we require, capital good, industries, factories, we did not have the infrastructure. So we developed a policy, we let down the infrastructure, we developed, private sector was weak, very small. So we brought a public sector. BHEL, HEL, भारत पेट्रोलियम, रेलवे, सबसे बड़ा रेलवे, अब ये क्या कर रहे हैं? वो भी रास्ता बंद कर रहे हैं. ये भैया आपकी पूंजी है, ये आपके हीरे हैं, ये आपने बनाए हैं. There is a minimum production capabilities we must develop, and that has been the Nehruvian approach. So Rahul Gandhi is right. मेरा कहना क्या है, ये फोन के पीछे मेड इन चाइना नहीं होना चाहिए. ये फोन के पीछे मेड इन इंडिया, मेड इन महाराष्ट्र, मेड इन नासिक, ये होना चाहिए. मेड इन औरंगाबाद, और बोलो हिंगोली, नांदेड़. मैं तो चाहता हूं चाइना का युवा ऐसे अपना फोन देखे, उसके पीछे घुमाए, देखे मेड इन हिंगोली. ये क्या भाई, कौन सी जगह है? तो ये आपका ध्यान हिंसा, धर्म, जात इधर उधर डालते हैं, मगर इससे आपको भविष्य में कुछ नहीं मिलने वाला. हिंदुस्तान का युवा रोजगार चाहता है, सड़क पे हर युवा मुझसे यही कहता है. रोजगार है बा, रोजगार किसको होना? जो लाचार और जिनका बोगस डिग्री लेते हैं ना, उसको रोजगार होना. शिक्षण आत्मनिर्भर बनाना चाहिए. एंटरप्राइज एजुकेशन का जमाना ही है कि मी रोजगार शोधल्यापेक्षा मी चार लोकाले रोजगार देण्यासाठी सक्षम झालो पाहिजे. जहां पर हमारे 90% लोगों के हाथ ऐसे है. हो, लोक अजूनही फ्री मध्येच पाहिजे म्हणतात. 90% लोगों के हाथ अपने ऐसे ही है कि कहीं भेटते का. शासन अपने को क्या देता है, इसके बजाय शासन को अपन क्या दे सकते, इस पर तो कभी चिंतन करना चाहिए कि नहीं आम आदमी ने? आपको सही कहना चाहिए, हमें रोजगार चाहिए, हमें शिक्षा चाहिए. सरकार की जिम्मेदारी है ये बिजनेस वालों की जिम्मेदारी नहीं है, उनका काम नहीं है. ये कर सकते हैं, मना नहीं कर रहा हूं, मगर ऑप्शन तो होना चाहिए. गरीबों के लिए कोई ना कोई ऑप्शन तो होना चाहिए. अगर गरीब बच्चा लाखों रुपए नहीं दे सकता, कहां जाए वो? जेव्हापर्यंत या सर्व आमचा हात असा जे आहे ना, हे असं हात जेव्हापर्यंत होणारच नाही. 90% लोकांचे हातच असे झालेले ना, कुठून काय भेटते? तुम्ही असं द्यायला पाहिजे आधी, तर काय तो. अरे वो लाचार बना रहे अपन सिस्टम को. इनकी सब पॉलिसिया एक ही काम करती है,
हिंदुस्तान की के लोगों को डराने का काम करती है। जो डरता है उसके दिल में नफरत पैदा होती है, समाज बढ़ता है और फिर कहते हैं भैया हम देशभक्त हैं। देश में नफरत फैलाना देशभक्ति, किसान के काले कानून देशभक्ति, बेरोजगारी देशभक्ति, महंगाई देशभक्ति, ये बात बोली ये हिंदुस्तान की देशभक्ति नहीं है, ये आरएसएस की देशभक्ति है। तो इसीलिए हमने ये यात्रा शुरू की है। हम आपसे कहना चाहते हैं डरो मत, ये शिवाजी महाराज का देश है, ये बाबा साहेब अंबेडकर का देश है, इसमें आपको नहीं डरना। कुछ भी हो जाए नहीं डरना, और अगर आप डरोगे नहीं आपके दिल में नफरत नहीं पैदा हो सकती, और अगर आपके दिल में नफरत नहीं पैदा होगी हिंसा पैदा नहीं हो सकती। अरे त्या गुलामीचा, ये त्या गुलामीचा बेड्या लाथडी आणि शाहू मूर्ती रांगडी, हेनी बर छातीला माती तांबडी शाहू मूर्ती रांगडी, राजा रयतेचा वाली सांगा कशी वळल नजर वाकडी, राजा रयतेचा वाली सांगा कशी वळल नजर वाकडी, वळल नजर वाकडी, वळल नजर वाकडी। राहुल साहेब बहुजनवाद कळेल असं वाटतं तुम्हाला? नक्की, त्यांनी आता प्रत्येक वेळेस ज्या वेळेस ते सांगतायत दहशत कोणाची आहे, मनुवादाची दहशत आहे, सावरकरांची दहशत आहे, ते सांगतायत ना भिवू नका डरो मत म्हणतात, याचा अर्थ त्यांना माहीत आहे देशामध्ये सध्या दहशत कोणाची आहे ते सगळ्यांनाच माहीत आहे, तुम्हाला पण माहीत आहे। शिक्षणात नोकरीत वर गेलेले काय वाटते, आमचंच असावं राहते, आमचं आम्ही पुढच्या खालच्या कुठं बस जाऊ देतात वर। ब्रिटिश पूर्व भारतामध्ये अनेक प्रकारचे राजे राजघराणी अशी दाखवता येतात की ज्याच्यामध्ये सत्ता ही ब्राह्मणांनी केलेली आहे। ज्या वेळेला 20व्या शतकाच्या पहिल्या दशकांमध्ये वायव्यमध्ये हिंदू महासभा आणि विदर्भ छत्तीसगडच्या इलाक्यामध्ये संघ यांची एका अर्थाने वाटचाल जी आहे ती सर्वसाधारणपणे संघटना म्हणून बघितली तर सारख्याच प्रकारची, ती कुठंतरी अशी आहे की या भागांमध्ये असलेल्या ज्या उच्च जाती आहेत त्यांना साधारणपणे त्याच्या आधीची 50 ते 60 वर्ष एका अशा प्रकारच्या वास्तवाला सामोरं जायला लागलेलं आहे की जिथं त्यांच्यापेक्षा खालच्या असलेल्या जाती आणि वर्गसमूह हे एकत्र येत आहेत आणि ह्या वरच्या जातींचं हे जे काही वर्चस्व आहे सामाजिक व्यवहारावरचं ह्या वर्चस्वाला वेगवेगळ्या पद्धतीने सुरुंग लावण्याचा प्रयत्न, तर त्या चॅलेंजला संघटितपणे तोंड देणं गरजेचं आहे, याच्यासाठी निर्माण केली गेलेली ॲक्टिव्हिटी आरएसएस आहे। म्हणजे आरएसएस स्टँड फॉर अ सर्टन सॉर्ट ऑफ कंटिन्यूड सुप्रीमसी ऑफ ब्राह्मिन्स अँड ब्राह्मिनिझम। इट इज ऑन द नेम ऑफ हिंदुइझम, ब्राह्मिनिझम इज propagated. All that you see is Brahminism, not Hinduism. Hinduism consists of diversified sect. We have Mahanubhav, we have Tukaram, we have Namdev, we have this all, they have talked differently. नाही, असं आहे हिंदुत्व ही विकसित होत गेलेली संकल्पना आहे, हिंदुत्वाला अशा एका विशिष्ट व्याख्येत असं करता येणार नाही। नाही, आता जसं असं आहे की सावरकरांची त्यातल्या त्यात सर्वात आदर्श व्याख्या असं म्हणता येईल, ना सावरकरांनी ना गोडोलकरांनी हिंदुत्वाची व्याख्या केलेली आहे, तर दोघेही असं म्हणतात की हिंदुत्वाची व्याख्या करता येत नाही, बट हे हिंदुत्व जे आहे वी फील इट। अरे फील इट म्हणजे वी फील इट, वी म्हणजे कोण? तुम्ही। आम्हाला नाही ते फील होत हिंदुत्व, जे अस्पृश्य आहेत, जे शूद्र आहेत, जे मागासलेले आहेत त्यांना कसं वाटेल, जे मुसलमान आहेत, जे ख्रिश्चन आहेत त्यांना कसं वाटेल। हिंदुत्व ह्या पुस्तकामध्ये सावरकरांनी
सरळ सरळ हिंदू मुस्लिम आणि हिंदू ख्रिश्चन अशी वाटणी करताना असं म्हटलं की जे धर्म भारताबाहेरून भारतात आले त्यांची पुण्यभू बाहेरच आहे, म्हणजे मक्का मदिना आणि जेरुसलेम, आणि म्हणून पितृभू पण ही नाही त्यांची, कारण ते जरी जन्मले भारतात तरी वंश त्यांचा तिकडंच आहे. म्हणून सावरकरांनी अशी अतिशय शिताफीनं पुण्यभू आणि पितृभू अशा विभागण्या करून हिंदुएत्तर जेवढे धर्म होते त्या सर्वांना दूर ठेवलं, म्हणजे मग हा देश आमचा आहे. आणि आमच्या देशात जर तुम्हाला नीट गुण्यागोविंदानं राहायचं असेल तर दुय्यमत्व स्वीकारूनच राहावं लागेल. तेव्हा याचा मुख्य मूळ पुरुष कोण? ते हेडगेवार, नंतर गोळवलकर आणि नंतर सावरकर, एक तीन नाव आहेत. आता हेडगेवार आणि गोळवलकर काय कोणाला माहिती नाही, श्यामाप्रसाद मुखर्जी पण काय कोणाला माहिती, पंडित दीनदयाळ उपाध्याय कोण आहे, भाजपच्या अनेक खासदारांना पण माहिती नसेल ते कोण आहेत, बॉय कोण होते. खरं म्हणजे त्यांना गांधी, नेहरू, आंबेडकर हे सगळे माहिती आहेत, त्यांना त्यांचं काय माहिती नाही, त्यांना फक्त माहिती आहे सावरकर. राहुल गांधी हा असा पहिला माणूस की ज्याने आर एस एसच्या हिंदुत्ववादाच्या मुळावर पहिला घाव घातला तो सावरकरांना देशद्रोही ठरवून. देखिए, ये मेरे लिए सबसे जरूरी डॉक्युमेंट है. ये देखा आपने, दिख रहा आपको? और इसमें आप देख लीजिए, ये सावरकर जी की चिट्ठी है जिसमें उन्होंने अंग्रेजों को लिखा है. और मैं पूरी चिट्ठी आपको पढ़नी होगी, देख लीजिए, मैंने हाईलाइट भी कर रखी है, मगर मैं सिर्फ आखिरी लाइन पढ़ना चाहता हूँ. अंग्रेजी में लिखी है तो मैं अंग्रेजी में बोल देता हूँ. आई बेग टू रिमेन सर योर मोस्ट ओबीडियंट सर्वेंट वी डी सावरकर. हिंदी में ट्रांसलेशन कर देता हूँ. सर, मैं आपका नौकर रहना चाहता हूँ. ये मैंने नहीं लिखा, ये सावरकर जी ने लिखा है. आणि सावरकरांनी लिहिलं होतं आपल्या माफीपत्रामध्ये की ब्रिटिश जे काम मला सांगतील ते करायला मी तयार आहे, आणि मी तुमचा वाट चुकलेला मुलगा आहे तेव्हा तुम्ही मला पदरात घ्या. तो मैं तो इसमें बहुत क्लियर हूँ, सावरकर जी ने अंग्रेजों की मदद की. 1937 साली ते हिंदू महासभेचे अध्यक्ष झाले आणि त्याने सांगितलं की भारतामध्ये दोन राष्ट्र, एक हिंदूंचं मुसलमान. त्याच्यानंतर जिनाने जाहीर केलं पाकिस्तानची निर्मिती ना गांधीने केली, ना काँग्रेसने केली, ना जवाहरलाल नेहरूने केली. ही पाकिस्तानची निर्मिती जिना आणि बॅरिस्टर सावरकर या दोघांनी मिळून केली. न्याय झाला फार एक वीर पाहिजे, न्याय झाला फार एक वीर पाहिजे. भगवान बिरसा मुंडा जी 24 साल की आयु पे शहीद हो गए. अंग्रेजों ने उन्हें जमीन देने की कोशिश की, धन देने की कोशिश की. भगवान बिरसा मुंडा जी ने कहा, नहीं, मुझे तुम्हारा धन नहीं चाहिए, मुझे जमीन नहीं चाहिए, मुझे खरीदा नहीं जा सकता, मुझे अपने लोगों को हक दिलवाना है. ये आपके चिन्ह है. अब देखिए बीजेपी के चिन्ह को देखिए, आरएसएस के चिन्ह को देखिए. सावरकर जी 2-3 साल उनको अंडमान में बंद कर दिया, उन्होंने चिट्ठी लिखनी शुरू कर दी, हमें माफ कर दो, जो भी हमसे चाहते हो ले लो, बस मुझे जेल से निकाल दो. सावरकर जी में और भगवान बिरसा मुंडा जी में फर्क देखिए. और मैं हर आदिवासी युवा से कहना चाहता हूं, ये देखिए, ये आपको रास्ता दिखाते हैं, इनका रास्ता आपको कभी नहीं छोड़ना है. मेन मैं बात यह कहना चाहता हूं, ये दो अलग इमेजिनेशन है. एक मैंने यहां पे आपको सावरकर जी की चिट्ठी दिखाई, एक वो इमेजिनेशन है, और एक आपने पहले गांधी जी की बात की, वो दूसरा इमेजिनेशन है. तो ये देश में इन दो इमेजिनेशन की लड़ाई है. राहुल गांधी पंतप्रधान पण त्याला जायला नाही, काँग्रेसवाल्याला नाही, तेवढं सगळं धर्म झालं.
लेकिन सबको पकड़ के है और सबसे अच्छे है। ब्राह्मण समाजांतर्गत ब्राह्मणी धर्माला, ब्राह्मणी जाणीवांना, ब्राह्मणी व्यवहाराला, ब्राह्मणी विकृतीला जो विरोध होऊ पाहतोय संघ त्याला देखील विरोध आहे। आणि कदाचित तो घरातला जो प्रॉब्लेम आहे तो जास्त बोचणारा आणि छळणारा आहे, कारण तो अशा लोकांच्या माध्यमातून आलेला आहे की ज्यांना काहीतरी समाज मान्यता आहे। नेहरूंचा द्वेष एका अर्थाने याच्यातनं येतो असं पण म्हणता येईल, आणि दुसऱ्या अर्थाने नेहरूंचं जी काही एक असल जाणीव आहे की बाबा तुम्ही भारतासारख्या देशामध्ये जर लोकशाही रुजवू पाहत असताल तर ज्याला ऑब्स्करंटिझम कॉन्झर्वेटिझम असं म्हणतात, तर त्याचं जोपर्यंत तुम्ही समूळ उच्चाटन करणार नाही तोपर्यंत ते होऊ शकत नाही। नेहरूवियन मॉडेल जे निर्माण झाल्या देशात हे यांनी देशाची प्रगती झाली नाही। तुम्हाला ह्याचा किस्सा माहिती आहे की नाही, सोमनाथ मंदिराच्या उद्घाटनाचा त्यांनी राजेंद्र प्रसादने विरोध केला की तुम्ही जाऊ नका, तुम्ही गेलात तर भारताचा सेक्युलरिझम हा धोक्यात येईल। अरे व्हॉट इज दिस? जवाहरलाल नेहरूज आयडिया ऑफ इंडिया was always based on his historical understanding of India, according to which India was a great syncretic civilization, a synthesis of cultures, a synthesis of religious beliefs. India had never favored sectarianism in its history. Nehrunja Rigvedatla avadta sukta je is what is called as the hymn of the skeptic, की ज्याच्यामध्ये ऋग्वेदात एक अत्यंत सुंदर सूक्त आहे, आणि कदाचित अशा प्रकारची अजून सूक्त होती पण ती कालांतराने गायब झालेली असावीत, की ज्याच्यात त्यांनी अशी संदेह निर्माण केलेला आहे की आपण अग्नीला हे सगळे हवी देतो पण हे जातात तर कुठं जातात। चलो मचिंदर गोरखाया इस नगरी में आलम जगाया, क्या अवतार लिए मेरे नौना बाबा का, पता नहीं लग जाता झोली वाले का। भारत माता की जय, तो ये भारत माता कौन है? नेहरू के मुताबिक ये भारत माता भारत के लोग हैं। आप अपने आप को सेलिब्रेट करो, आप अपने संघर्ष को सेलिब्रेट करो, आप अपने आत्मविश्वास को सेलिब्रेट करो, और आप कह रहे हैं कि आप भारत माता की जय बोलते बोलते एक नए समाज का निर्माण करने की कोशिश कर रहे हैं, अथक प्रयत्न कर रहे हैं। जानता या नहीं भी जानता है किसी को नहीं पता, नहीं पता।
राहुल गांधींनी उभं राहून फक्त म्हणायचं की सावरकर हा माफीवीर होता आणि कार्यकर्त्यांनी ते समजून न घेता फक्त राहुल गांधी म्हणतायत म्हणून त्याला विरोध करायचा असं नाही होत ना. भाजपा जो सत्ताधारी पक्ष आहे त्याच्यावर अंकुश ठेवण्यात प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस कुठेतरी कमी पडताना दिसतो. कमजोर पडलं आहे आपण पक्ष विपक्ष काय समजत आहे सब पूरा का पूरा ऑपोजिशन या काँग्रेस या काँग्रेस ज्या पद्धतीनं संघ 70-75 वर्ष कामाला लागला तसं कामाला लागायला लागेल. तुम्ही हे काळं पांढरा करण्याच्या भानगडीत पडू नका. आता हे जो डरोमत का जो आयडिया आहे वो काँग्रेस कार्यकर्ता के लिए उतना ही लागू है. मेरा क्या होगा, मेरा पद का क्या होगा, मेरा टिकट मिलेगा कि नहीं, है ना, मेरा कोई इनाम याद रखेगा, मेरा राहुल गांधी के साथ सेल्फी खींचेगा कि नहीं, ये सब हमारा डर है ना. जब तक कांग्रेस जो कार्यकर्ता कहलाता है इस डर में फंसा हुआ है वो किसी और के लिए क्या काम करेगा.